गुजरात मधलं नवसारी हे शहर पाण्याखाली गेलेलं आहे. गेले 3 ते 4 दिवस गुजरातमध्ये प्रचंड पाऊस कोसळतोय. अनेक सखल भागांमध्ये पाणी साचतंय. या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालेले. नवसारीच्या पूर्णा नदीला पूर आलाय, त्यामुळे घराघरांमध्ये पाणी शिरलेलं आहे. इमारतीच्या पहिल्या मजल्यापर्यंत पाणी शिरलेलं आहे. अनेक गाड्या सुद्धा पाण्याखाली गेल्या आहेत, त्यामुळे घराबाहेर पडणं सुद्धा मुश्किल झालंय. अशी भयानक परिस्थिती गुजरातच्या नवसारीतली आहे. नवसारी या शहरात मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे. अनेक इमारतींच्या पहिल्या मजल्यापर्यंत पाणी गेलेलं आहे, त्यामुळे इमारतीतनं या नागरिकांना रहिवाशांना बाहेर पडणंही मुश्किल झालेलं आहे. गुजरातमधली ही दृश्य आहेत. गुजरातमधल्या नवसारी शहरातली ही परिस्थिती. गुजरातमध्ये गेल्या 3 ते 4 दिवसांपासून सतत पाऊस कोसळतोय, त्यामुळे अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलंय. अनेक घरांमध्ये पाणी गेलेलं आहे. आत्ताची ही दृश्य आपण बघतोय ती नवसारी शहरातली आहेत. इमारतींचा पहिला मजलासुद्धा पाण्याखाली गेलेला आहे, त्यामुळे नागरिकांना अगदी जीवनावश्यक वस्तू घेण्यासाठी सुद्धा घराबाहेर पडता येत नाही आहे. ही ड्रोन दृश्य आहेत इमारतींमधली आणि या आसपासच्या परिसरातली. हिमाचल प्रदेशमध्ये सुद्धा जोरदार पाऊस झालाय. ही आत्ता आपण गुजरातमधल्या नवसारीतले दृश्य बघतोय. यानंतर आपण हिमाचल प्रदेशमधली सुद्धा दृश्य बघणार आहोत. देशभरातल्या जवळपास अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस सध्या गेल्या 2 ते 3 दिवसांपासून होतोय. छत्रपतींचा विचार म्हणजे